हे एकदम असं मिळमिळीत लोक दोन दिवसात ब्रेकअप रिलेशन किती टिकते तिथं एकदा सिरियस तर सिरियस आर नाही तर पार पार्शा कसं आरतीला घेऊन लगेच हैदराबाद शहराकडच्या माणसांना एकमेकांकडे बघायसाठी पण वेळ नसतो कोण म्हणत किती वेळ बघायचं तुझ्याकडे मला सांग गावात कुठली वस्तू मिळत नाही सगळी मिळते कुठली जिनस नाही असं नाही गावाकडे हे करे बाबा हे तिकीट्स आहेत का लोकांना मला सांग आता इथनं मांजर गेलं आडवं राम राम मंडळी मराठी किड्यामध्ये स्वागत आता तुम्ही म्हणत असाल की बाबा हा गावठी स्टाईलमध्ये का बोलतोय एकदम तर कारणच असं आहे मी मध्यंतरी गावाला जाऊन आलो हा 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 स्वच्छ पाणी स्वच्छ हवा ती शेती काय मजा असते गावामध्ये हा आणि त्या शहरात धूळ प्रदूषण म्हणजे काय काय पण शहरं पण चांगली असतात गावं पण चांगली असतात पण मी हे सगळं का बोलतो विचारू ना आपण काय भारी गाव का शहर चला राम राम मंडळी मराठी किड्यामध्ये स्वागत आम्हाला कमेंटमध्ये सतत येत असतात की तुम्ही शहरातच जाता शहरातल्याच लोकांना विचारता आज गावामध्ये आलोय नमस्कार पाहुणे मंडळी काय चाललंय बरं चाललंय कसं आहे आपला विषय गंभीर तिथं बाबूराव खंबीर याला म्हणतात माणूस या गावाच्या बाहेर एक प्रजाती जी शहरात राहते स्वतःला शानी समजते एक वेगळाच ऍटिट्यूड बेअर करते काय वाटतं रे शहरातल्या लोकांबद्दल आणि शहराबद्दल ह्या पक्की भेंडीस आले जिथं खायचं त्या रूम मध्ये तिथंच हागायचं तिथंच मोतायचं नाही बाबा आपल्याला आवडलं मला कळत नाही तुमच्या लोकांचं संडासवर एवढं प्रेम का असतं अरे म्हणजे आम्ही असं खातो आता गावाकडची म्हणजे कोहली किती चांगली आहे त्याच्यापेक्षा संडास किती चांगलं आहे ही पोरं आधी बघतो मग शहरात ना गेल्यानंतर खूप गर्दी असती खेटून खेटून घरे जसं गावाकडे एकदम मोकळं वातावरण आणि गावाकडची मज्जाच वेगळी असते माझी पार्शालिटी 50% मला गाव आवडतं 50% का गा असं का पार्शल काय असतो याच्या बाबतीत आता मी गावात राहते तर मला गाव का आवडतं तर मी या जन्मभूमीशी म्हणजे जोडली गेले कनेक्ट झाली जन्मभूमीशी कनेक्ट वा पण जर मला जॉबची काय म्हणजे संधी असतील तर त्या मला सिटीमध्ये असणार आहे सो मला 50% सिटी आवडते 50% गाव शहराबद्दल असं कंप्लेंट नाहीये किंवा शहर वाईट आहे असं नाहीये गरजेपुरतं शहर ठीक आहे पण जर तुम्हाला मी म्हणेन सुकून पाहिजे असेल ना तर गाव आणि ओलावा हवा असेल तर सुकून गेलेल्या गोष्टी नको असतील तर राग यायला लागलाय मला काय करू काय करू मी शहरात नुसतं घरात बसून राहायचं हा गावात गावात काय असतं मग गावांच्या बाहेर खेळायला भेटत सगळं येत शहराकडचे मुले असे घरातच असतात आणि गावाकडचे बाहेर असं खेळतात पण मी असं ऐकलं काय काय खेळ पण आहेत तुमचे गावातले काय आहेत ते जरा सांग लंगडी खो खो बिट्ट्या आता उन्हाळ्यात कसं कोया घ्यायच्या जमा करायच्या वाळवायच्या त्या रिंगणात अशा कोया ठेवायच्या दगड घ्यायचा हाणायचा कुणाच्याकडे किती जास्त कोया आहेत गोट्या घेतल्या निघाला टायर घेतला काठी हाणत निघाला या पवायला गेला अशी मजा असते तुमच्यात कसं फ्लॅटमध्येच सगळे शहराकडच्या माणसांना एकमेकांकडे बघायसाठी पण वेळ नसतो कोण म्हणतो किती वेळ बघायचं तुझ्याकडे मला सांग अच्छा तू एक मिनिट दोन मिनिट एक तास दोन तास दोन दिवस चार दिवस अरे हे काम आहे तुझं तू एक मुलगी आहे आहेस म्हणजे तसं नाही तसं नाही ग आहेस आणि मी एक हँडसम मुलगा आहे आणि गावातल्या सगळ्याच पोरी माझ्यावर फिदा होतात तरी मी दाढी कमी ठेवतो त्यासाठी की बाबा गोंडच दिसेल येत नसेल तुला खतम काही पोरं असतात लय हुशार आहे का नाही हा ज्यांचं नाव सूरज असतं स्वतःच चॅनल असतं स्वतःला लय भारी शरत नाही असतात आणि मी असा मी तसा माझ्या 8 लाख सात लय स्वतःला शान समजतात अशी मी ऐकलेत पोरी जी शहराकडनं येतात ती तर येऊन लय बाडाया मारतात काय वाटतं रे तेव्हा काय काय सांगतात यांच्या यायला यांच्या काय रुपये नसतं घेशात कपडे घालायचे जात्या कुठलं स्टेशन तिथं भेटते ना कपडे 200 रुपयाला पॅन्ट 100 रुपयाला 300 शर्ट तसलं घालायचं ना आपल्या गावाला सांग किती किंमत तर 2000 शर्ट 5000 पॅन्ट चायला टरदिशी फाटणारी पॅन्ट कशाचं नाटक दाखवायचं नुसतं लाईन मारायचं अमकं करायचं फलाना उद्योग नाही काय नाही काय नाही काय जणू 50,000 रुपये पगार पेमेंट घेतल्यासारखे करतात ती लोक पण पुण्याचं आहे का आपलं मुंबई शहरात आहे का तुझी सॅलरी किती त्याची कशाला काढतो जाऊ दे ना बाबा इधर जहर खाने का पैसा नाही तू जा रे गावाला जेवढी यात्रेला येतात ना तेवढ्या अशा मस्त फोर व्हीलर मध्ये बसून असं मस्त अशा नखरात येतात की आम्ही मुंबई करतो मी कोण त्यांचं कसं असतं माहितीये का तिकडे जे कमवले पैसे इकडे येऊन खर्च करायचे तिथं भले दोन वेळेला एकच वेळ जेवून काढायचे पण इथे वेळेला असं दाखवायचं की बाबा घड्याळ मोठं लगेच कपडे शूज बीज
पोरांना बसवायचं लगेच गाडीवर चल तुला पार्टी येतो ढाब्यावरती ढाब्यावर चार दिवस परत मग त्याला त्याचे खायचे वाणे होतात घरातले त्याला शिवाय घालतात जा गुराकडे जा नाही तर संध्याकाळी जेवायला येणार नाही मग तिथं आपलं घेते बेग जाते परत मुंबईला पुण्याला सगळं ठीक आहे तू म्हणलीस ते सगळं बरोबर आहे पण एवढं असं ह्या गावामध्ये काय की अजून पण अनेक जण गावातच राहायची इच्छा धरतात गावातलं सौंदर्य कशामध्ये काय गावामध्ये भारी पहिलं तर शेतीवर सगळं डिपेंड आहे गाव म्हटलं की शेती सगळ्यांसमोर येते आणि सगळीकडे हिरवळ जसं तुम्हाला सिटीमध्ये सगळ्या बिल्डिंगच आहेत नॅचरल तुम्हाला एअर भेटत नाही गावात म्हणजे शेत असतं ना त्यातली त्यात जाऊन चटणी आणि भाकर खाल्लेली तू खाल्ली मी तुला सांगतो का गाव श्रेष्ठ तुम्ही एक ते चार झोपता आम्ही एक ते चार काय काय काम करतो शेतात माहित आहे का तुला काय करतो का नांगरणी वाकरणी कापणी पाणी देणं पाणी पण कसे देतो आम्हाला इथल्यासारखं नाही आहे 24 तास लाईट गावात कुठली वस्तू मिळत नाही सगळी मिळते कुठली जिनस नाही असं नाही तसं मुंबईत आहे मुंबईत ऊस आहे मुंबईत करवंद आहेत अहो करवंद ऊस सोडा साधं वारं नाही जे आता आपण इथं खातोय ते गावातल्या माणसांना कदाचित कधीतरी माहित नसतं की आपण काय आपल्याकडे आहे खूप लोक गावातले विचारलं तुमच्याकडे काय येतं ते म्हणतात आमच्याकडे काय नाही बाबा आमच्याकडे रस्ता नाही आमच्याकडे अमुक नाही आमच्याकडे लय प्रॉब्लेम आहेत हे सांगतात पण त्यांच्याकडे काय आहे हे त्यांना सांगता येत नाही हे कुणा सांगते जो शहरात जाऊन आलाय गाव कधी भारी आता बघा की तुम्हीच काय करायला लागलाय या पुण्याच्या आजूबाजूला सगळ्या गावाच्या प्रतिकृत्या करायच्या इथं घर बांधायची आणि घरावर एक झोपडी सारखं तयार करायचं आणि त्यात झोपडा टाकायचा आता घरावर बांधलेल्या झोपडीला झोपडीचा फील येणार आहे आणि गावाकडचं बघितलं ना आता इथं आपण शहरात कसं कूलर लाव एसी लाव आमचं ना आमचे खापराचे घर वाड्यासारखे म्हणजे तुम्हाला डिजिटल क्रेडिट कार्ड बद्दल माहिती आहे नाही मी सांगतो म्हणजे एस्पायर नावाचा ऍप आहे तुम्ही मेडिकलमध्ये गेलात किंवा किराणा मालाच्या दुकानात गेलात तुम्ही क्यू आर कोड स्कॅन केलात की तुम्ही तुमचं पेमेंट या ऍपद्वारे 4 इन्स्टॉलमेंटमध्ये EMI करू शकता 4 महिन्यांची मुदत आहे नो हिडन चार्जेस नो इंटरेस्ट फक्त तुम्हाला त्यांची जी मंथली फी आहे तेवढी भरावी लागेल म्हणजे डॉक्युमेंट कुठले सबमिट करायचे तर आधार कार्ड करायचं आहे आणि पॅन कार्ड करायचं आहे कुठलंही बँक स्टेटमेंट नाही आणि सॅलरी स्लिप नाही फ्रीलान्सर्स बिझनेस ओनर आणि सेल्फ एम्प्लॉयरसाठी हे बेस्ट ॲप आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि इन्स्टॉल करा एस्पायर ॲप चल मान्य बाबा की गाव भारी काय गाव भारी पोरं भारी पोरी पण भारी चमायला सगळं भारी सगळं मान्य पण तुमच्याकडं मला एक गोष्ट सांग काय तुमच्या गावात म्हणजे छोटे छोटे कपडे घालणाऱ्या पोरी आहेत का स्कर्ट वगैरे टॉप वगैरे त्याच्यानंतर काय असतं अजून ते लाली लिपस्टिक लावणारे वगैरे आहेत का गावामध्ये तसले नाही वेगळी टॉप वेगळी फक्त साडी चोळी अंगभर कपडे घालून बाहेर पडत्यात रे वेगळी कसं साधं सांगतो सूरज मी तुला आता हा आता तू फॅन्ट्रीतलं चंक्या बघितलं असतील जबे बघितलं असतील अशा लव स्टोरी पुण्यात होत नाहीत ना रे हे एकदम असं मिळमिळीत लोक 2 दिवसात ब्रेकअप केवढी प्रोग्रेसिव्ह झालेली आहेत लोक पोरी वर्षक तो पोरगा कुणाला बोलतोय एवढे फकबॉय तयार झालेत तुमचे अजून काय 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 हा रिलेशन किती टिकते तिथं दोन महिने नसते गावाकडे एकदा सिरियस तर सिरियस हार नाही तर पार पारशा कसं आरतीला घेऊन लगेच हैदराबाद डिवोर्स तरी घेता येतो का इकडे का डिवोर्स घ्यायचा सगळ्या चुका सगळ्या चांगले पण हे ऍक्सेप्ट करूनच लग्न केलेलं असतं या लोकांनी का डिवोर्स घ्यायचा नाही आवडत बाबा नाही पटत किती दिवस एका स्त्री सोबत राहणार आयुष्यभर का नाही राहू शकत एसी असतो का गावात काय एसीची गरज आहे इतकी हवा येते तुला नाही वाटत आहे का गावाकडे हे करे बाबा हे तिकीट्स आहेत का लोकांना मला सांग आता म्हणजे दरवाजे उघडे यांचे सतत याला काय अर्थ आहे आत्ता इथनं मांजर गेलं आडवं आमच्याकडं कसं दरवाजे बंद बेल लाव वाजवायची त्याच्यानंतर हॅलो जोशी वहिनी आत येऊ का मग आम्ही आत जातो हिचा काय तर संस्कारच नाही आहेत कोणी कोणाच्या घरी शिरतंय हो पण जर सिटीमध्ये एखाद्याला काही इमर्जन्सी असेल कोण आजारी असेल आणि आतल्या त्याला काही मेलं ते आताच मेलं त्याचं काही होऊ नाही शकत गावामध्ये दरवाजे ओपन असतात म्हणजे इमर्जन्सीला कोणाला करण्याची मदत लागत असेल तर ते लगेच जाऊ येऊ शकतात ना कॉल करायची गरज नाही लागत पण इथं बर्गर पिझ्झा मिळतो का पटकन आमच्या मिळतो मिळतो गावात हो तुमचा नियम कसा आहे शहरवाल्यांचा पार्टी करायची म्हणजे कुठे जायचं म्हणजे बारला जाऊ एफसी रोडला जाऊ आमचं असं नसते खोली कशासाठी आणलं एक मस्त बसलं मस्तपैकी प्लास्टिकचे गिलास बिलास घेऊन बसले चकण्यात काय चिकन लेग पीस चिकन लेग पीस तरतरीत म्हणजे ठीक आहे चल ते पण जाऊ दे हा भाषा शुद्ध नसते गावाकडची म्हणजे जे शहराकडं
टीचर मी आय गोइंग टू टॉयलेट ते जिथं बाय मी हागायला जाऊन का इथपर्यंत आपण मजल मारली. अरे गावची भाषा रे जी त्या भाषेत म्हणजे वेगळीच माझ्या आमच्या गावची भाषेत तशी तुमच्या गावच्या मुंबईत भेंडी. तू आय लव्ह यू म्हणून जर तुला पोरगी पटत नसेल आणि मला तू आवडते म्हणल्यावर जर मला पोरगी पटत असेल म्हणजे एवढी भावना महत्वाची नाही का. कम्युनिकेशन साठी एक भाषा असते पण मुद्दा तू बोलून काही बोलून काही करून काय फायदा असणार सांग. तो काय आय लव्ह यू बोलला मी तुला प्रेम करतो आय लाईक यू तू मला आवडते काय फरक आहे सांग बरं. आणि मुळात मराठीतून बोलणं हेच एटिकेट एखाद्याला बोलू न देणं हे पण एटिकेटचा भाग आहे. आमचा मुद्दा संपू दे आधी आमचा मुद्दा संपू दे ना. सगळं तुझं खरंय सगळं 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 खरंय तरी मग मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर का एवढं तुझं सगळं खरंय तर हीच गावाकडची पोरं शहरात का जातात आणि ह्याच गावाकडच्या पोरींना शहरातलीच पोरं का लागतात काय कारण आहे जर का गाव इतकं सुंदर आहे. काय होतं काही ठिकाणी जर तुम्ही गावात तुमची शेती केली किंवा त्यातच काही पीक घेतलं तर तुम्हाला फायदा होऊ शकतो तुम्हाला शहराकडे जायची गरज नाही आहे. पण काही ठिकाणी असं आहे की तिथली जमीन चांगली नसते सो तिथं पीक ते नाहीत घेऊ शकत मग त्यांच्याकडे पर्यायी काय म्हणजे काय करू शकतात ते तर ते शहराकडे जाऊ शकतात शहराकडे जाऊन कमवू शकतात. कुठल्याच पोराला असं वाटत नाही आई वडिलांना सोडून आपलं घर सोडून आपली शेती सोडून त्या शहरात जावं त्याची असंख्य कारणं आहेत. त्यातली दोन कारणं महत्त्वाची आहेत की इथं खेळता पैसा नाही आहे म्हणजे जर मी आज पिकवलं तर 4 महिने मला ते विकायला वाट बघायला लागणार. ते 4 महिन्यात मी माझं घर कसं चालवायचं तर मला एक खेळता पैसा असायला पाहिजे. पूर्वी काय होतं रे की त्याला तांदूळ दिलं की तो गहू द्यायचा ते बंद झालं ना आता कॅशवर सगळं व्यवहार आला. नोकरी बघायची नोकरी करून राहायचं तिथं नोकरीच्या पाठीमागं पळत राहायचं 2 पैसे कमवायचे एवढंच ध्येय त्यांचं बाकीचं ध्येय काय नाही. आई बापांनी जन्म दिला त्यांना सांभाळा का नाही सांभाळा ह्याचा विचार नाही त्यांना. 2 वर्ष झाली माझा पोरगा इथं नागठाणत राहिला आहे पण हिचं माघारी 2 वर्षात फोन नाही येणं नाही जात नाही काय नाही. ज्यावेळी माणूस मरतो ना त्यावेळी गावातलीच माणसं जवळ येतात तीच माणसं सगळं पुढचं बघत असतात जे शहरात नाही बघायला मिळत. शहरात जाऊन माणूस माणसापासून वेगळा होतो असं वाटतं तुला? हो. मग मंडळी जर काय हिला कळतंय म्हणजे आता आपण सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले लहान मुलांपासून तरुणांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत मला एकच गोष्ट लक्षात आली आहे की जर का राखायचं असेल आपल्या महाराष्ट्राचं नाव तर जगवायला पाहिजे ही संस्कृती आणि आपलं गाव. तर तुम्ही सुद्धा तुमच्या फक्त गावाला 4 दिवस जाऊन काही होणार नाही आहे त्या गावामध्ये काहीतरी करण्याची काहीतरी घडवण्याची आता आपल्याला गरज आहे. त्यामुळे गाव वर्सेस शहरामध्ये कोण जिंकेल हे महत्त्वाचं नाही आहे पण जे गाव आपलं आहे ते नक्कीच हरायला नको एवढं नक्कीच वाटतं. बघा विचार करा मी असाच वेगळा विषय तुमच्यासमोर घेऊन येतो कारण तुम्हाला माहितीच आहे की आपण काय नॉर्मल माणूस नाही आहे. मंडळी वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. तर तुमचं पण असं एखादं गाव असेल ज्याच्याबद्दल तुमच्या आठवणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या गावातल्या शहरातल्या सगळ्या मित्रांपर्यंत हे गाव पोचवा हे नाव पोचवा हा व्हिडिओ पोचवा म्हणजे शेअर करा. मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर ते दोन्ही पण फेसबुक इन्स्टा यूट्यूब सगळीकडे करून टाका. आणि काय नॉर्मल माणूस वाटलो काय हा टी शर्ट घालून गावात शहरात सगळीकडे हवा करा. खादळ किडे आणि वैचारिक किडा या आमच्या दोन्ही चॅनल्सला सबस्क्राईब फेसबुक इन्स्टावर फॉलो करून टाका. मी काय कंटाळतो खूप व्हिडिओ करून करून तर आता पुन्हा जरा गावाला जातो थोडा आराम करतो आपण भेटत राहू 2-3 दिवस तेवढं आपल्या.